अधिवेशन संपताच सरकारचे मंत्री मनोज जरांगेच्या भेटीला जाणार चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर चर्चा नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुटताच राज्याचे काही मंत्री हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर चोवीस डिसेंबर ही डेडलाईन दिली असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि इतर मंत्री त्यांची भेट घेणार आहेत मराठा आरक्षणाच्या विषयावर शिंदे समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या संदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे त्यानंतर फेब्रुवारीचा प्रस्ताव मान्य नसून चोवीस डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीवर मनोज जारांगे ठाम आहेत चोवीस डिसेंबरपर्यंत जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका नाहीत मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे म्हटले आहे विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याच्या चर्चा आहेत मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार राज्य सरकारने चोवीस डिसेंबरपर्यंत जर मराठा आरक्षण दिलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर तेवीस डिसेंबर रोजी घराघरातील मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार आहे सरकार आम्हाला आंदोलनाची वेळ देऊ शकणार नाही असे वाटते मुख्यमंत्र्यांनी निर्णय मोठा घेतला त्यांच्या धाडसाचे कौतुक असल्याचे देखील जरांगे म्हणाले